आताच निवडणुका आटपल्या आणि नवीन सरकारला शेतकऱ्यांनी जो कल दिला तो असा दिला की मागच्या वेळेस जेवढ्या काही त्यांच्या सीट्स आल्या होत्या त्याच्यापेक्षा यावेळेस सत्तेमध्ये त्यांना थोडी वाटाघाटी करून आता त्यांची सत्ता जवळपास होणार आहे. या दरम्यान या पूर्ण 5 वर्षामध्ये असं लक्षात आलं की शेतकरी हे शासनापासून थोडेसे नाराज होते. कर्जमाफीचा प्रॉब्लेम होता आणि मागील 4 वर्षामध्ये सतत शेतकरी हा कोरडा दुष्काळचा सामना करत होता. आता 5वं वर्ष लागलं तर त्याला ओला दुष्काळाचा त्याला सामना करायला लागत आहे. या वर्षीची परिस्थिती अशी आहे की याला मूग उडीद सोयाबीन हे पूर्णपणे पिकं, त्याच्यानंतर ज्वारी हे शेतकऱ्याच्या हातून निघून गेले. कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि तुरी आता बुरशीमुळे जास्त पाण्यामुळे जाण्याच्या याच्यावर आहे. तरी शासनाने ह्या सगळ्या गोष्टी विचार करून याच्यामध्ये काहीतरी शेतकऱ्यांसाठी तरतूद करून एक लवकरात लवकर सर्वे होईल, पंचनामा होईल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत राहतील, पण त्याच्या आधी एक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कारण शेतकरी हा तगला पाहिजे, जगला पाहिजे आणि याच्यावरच सगळी अर्थव्यवस्था समोर डिपेंड आहे. शेतकऱ्यांची पर्चेसिंग पॉवर संपत आहे, त्याच्यामुळे व्यापारही देशोधडीला जात आहे. याच्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं.